नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे. तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र. कृषी तंत्राच्या योजना कट्टा या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे सरकारच्या माध्यमातून विविध योजना ही शेतकऱ्यांसाठी चालवल्या जातात. आज अशीच एक महत्वाची योजना तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना ही योजना मिळणार आहे आणि नेमकी कोणती ही योजना आहे त्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा. मध्ये कुठेही सोडून जाऊ नका, जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर शेतीविषयक नवनवीन बातम्या, बाजारभाव तसेच कृषी सल्ला आणि योजनेविषयीची संपूर्ण माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. चला तर आज आपण पाहूयात की सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. आणि आता सरकारने काय केलेलं आहे की इतर ठिकाणी कागद ऑफलाईन ज्या योजना होत्या त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत आणि त्यानंतर डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून असंख्य योजना आपल्यासाठी सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण महत्वाचा एक मुद्दा पाहिला तर कृषी यांत्रिकीकरण ही एक योजना चालवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जर शेतीविषयक जे औद्योगिक यंत्र आहेत जे की शेतीसाठी उपयुक्त ठरतात, ज्याचा वापर करून आपण औद्योगिक पद्धतीने शेती करू शकतो, त्यामध्ये जर आपण पाहिलं ट्रॅक्टर असेल, त्यानंतर मळणी यंत्र असेल, नांगर, हे म्हणजे जे काही ट्रॅक्टर चलित यंत्र असतील हे, किंवा मग इतरही असे कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये विविध योजना किंवा विविध साहित्य दिले जातात शेतकऱ्यांना. आता आपण जर पाहिलं तर अगोदर यामध्ये सरकारनं जे काही निधी मंजूर केला होता तो 90 कोटी रुपये होता. आणि तुम्हाला माहिती असेल या अगोदर ज्या ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते, अर्ज करून बरेचसे दिवस झाले होते, पण या अर्जाची शेतकऱ्याच्या निवड नव्हत्या झाल्या, पेंडिंग होते पूर्ण. कारण हे कशामुळे होतं तर तुमच्या लक्षात आलं असेल की सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता आणि जे काही निधी 2020-21 साठी उपलब्ध होता तेवढ्या निधीमध्ये जे जास्तीत जास्त अर्ज आले इतक्या अर्जाला ते निधी पुरेसे नव्हते. यासाठी सर्व जे अर्ज होते ते पेंडिंग होते. काही शेतकऱ्याच्या निवड झाल्या होत्या पण पूर्वसंमती मिळाली नव्हती कारण निधीच सरकारकडे उपलब्ध नव्हता. आता यावेळेस काय झालेलं आहे, अर्ज खूप मोठ्या प्रमाणात या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी येत आहेत आणि 90 कोटी रुपये हे या योजनेसाठी मंजूर करण्यात आले होते. पण आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण या योजनेमध्ये आणखी भर टाकण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता पहिले 90,000 म्हणजे 90 कोटी रुपये हे मंजूर झाले होते, यामध्ये आता परत 12 कोटी रुपये त्याची वाढ करण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकता की 22 कोटीची त्यामध्ये वाढ करण्यात आली. 22 कोटीची वाढ केल्यानंतर एकूणच 112 कोटी रुपये अशी एकूण निधी आता या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी मंजूर करण्यात आली. अशा पद्धतीने आपण आता जर कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला तर लवकरात लवकर आपल्याला या विविध साहित्याचा, विविध औद्योगिक यंत्राचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. आपण लवकर जाऊन डीबीटी पोर्टलवर आपला अर्ज करून घ्यावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्यानंतर आवश्यक कागदपत्र सुद्धा आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत आणि आपल्याला जसं आपल्या निवडीचा मेसेज होतो त्यानंतर काही प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करायच्या, त्यानंतर आपल्याला ही योजना आणि याचं अनुदान देखील आपल्याला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, ही योजना तुमच्यासाठी अतिशय महत्वाची होती. कशी वाटली आजची योजना आणि सरकारच्या माध्यमातून जी योजना चालवली जात आहे याबाबत तुमचं काय मत आहे? यामध्ये जे काही सबसिडी देत आहे त्यामध्ये सरकारने वाढ करावी का? याबद्दल जर तुमचं काही मत असेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे की या सबसिडीमध्ये इतके इतके टक्के वाढ करण्यात यावी. त्यामुळे काय होईल, सरकारपर्यंत ह्या गोष्टी जातील आणि सरकार याचा विचार देखील करेल. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल. हा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जाईल आणि त्यांचा देखील फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला नक्की देऊ. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये.